पुण्याच्या शिरूरमध्ये प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिकच आहे. 15 जूनपासून लाल परी टप्प्याटप्प्यानं प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. तर 20 ऑगस्टपासून आंतरजिल्हा प्रवाशी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. परंतु प्रवाशांकडनं ह्या लाल परीला अल्प प्रतिसाद मिळतोय, त्यामुळे ग्रामीण भागातील काही फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत असंही समोर येत आहे. आपली बस सेवा प्रवाशांच्या सेवेत 15 जूनपासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली, पण अजूनही ग्रामीण भागातून म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नाही. तरीही ग्रामीण भागातील प्रवाशांच्या गरजेनुसार मार्गावरती फेऱ्या सुरू केलेल्या आहेत आणि 20 ऑगस्टपासून आंतरजिल्हा वाहतूक सुरू केलेली आहे. त्यामध्ये लांब पल्ल्याच्या तुळजापूर, कल्याण, नगर, पुणे अशाही फेऱ्या सुरू केलेल्या आहेत. परंतु अजूनही ग्रामीण भागात प्रतिसाद मिळत नाही, त्यामुळे ग्रामीण भागातल्या काही फेऱ्या आम्हाला नाईलाजास्तव बंद ठेवाव्या.